इचलकरंजेतील श्रमशक्ती कामगार नागरी पतसंस्थेच्या कर्जाच्या वसुलीसाठी दिलेले धनादेश वटले नसल्यानं न्यायालयानं सात महिलांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावत धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत त्यापैकी चार महिला यड्राव इथल्या आणि तिघी तळसंदे इथल्या असल्याची माहिती आप्पा पाटील यांनी दिली इचलकरंजीतील श्रमशक्ती कामगार पतसंस्थेतून यड्रावच्या गीता आदमाने मनीषा टिळंगे प्रमिला आदमाने कविता आदमाने आणि तळसंदेच्या सुमन कांबळे दिपाली कांबळे स्मिता कांबळे या सात महिलांनी व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांनी पतसंस्थेला धनादेश दिले होते हे धनादेश परत आले होते त्यानंतर वारंवार सूचना करूनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यानं पतसंस्थेनं प्रथम वर्ग न्यायालयात त्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता या प्रकरणी अॅडव्होकेट सुनील कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश प्रितेश भंडारी यांनी कर्जदार सभासद महिलांना दोषी ठरवत सहा महिने साधी कैद आणि पतसंस्थेला धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याची शिक्षा सुनावल्याचं संस्थेचे संस्थापक अप्पा पाटील यांनी सांगितलं